नागपुरात बाप रे गॅस सिलेंडर मध्ये गॅसची होतीये चोरी, नेमका काय आहे प्रकार पहा। सोलापूर शहरातील शास्त्री नगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडर देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयची चांगलीच फजिती केली आहे। गॅस सिलेंडर घेताना नागरिकांनी डिलिव्हरी बॉयच्या समोरच वजन करून दाखवले, प्रत्येक टाकीत 2 किलो गॅस कमी असल्याचं निदर्शनास आले। संतप्त झालेल्या नागरिकांनी ताबडतोब LPG गॅस सिलेंडरने भरलेले वाहन सदर बाजार पोलीस ठाण्यात आणून लावले, पोलिसांकडे रितसर तक्रार मांडली। सदर बाजार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी नागरिकांची तक्रार ऐकून घेतली। पोलिसांनी निरीक्षक वैधमापन शास्त्र अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून प्रत्येकी घरगुती गॅस सिलेंडरची ऑन कॅमेरा तपासणी केली। 11 टाक्यांमधून 3 सिलेंडर टाक्यात 2-2 किलो LPG गॅस कमी भरला असल्याचं समोर आले। विशेष म्हणजे हे LPG गॅस सिलेंडर सील होते। सोलापुरात LPG गॅस सिलेंडरच्या वजनात गोलमाल करणारा आणि कोट्यवधी रुपयांची माया गोळा करणारा मोठा रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारे व्यवसायाने मी फोटोग्राफर आहे। आज सकाळी जे आहे गॅसची जे टाकी आहे HP गॅसची एशियन एजन्सीकडून माझ्या घरी आली। मला डाऊट आला की बाबा टाकीमध्ये गॅस कमी आहे, तर ते डिलिव्हरी बॉयला मी विचारलो की बाबा टाकीचं वजन कमी दिसतो, तुम्ही काटा आणा वजन करा। तो म्हणला की माझ्याकडे काटा वगैरे काही नाही आहे, कंपनी आम्हाला काटा देत नाही आहे। मी म्हणलो अधिकारामध्ये काटा तर पाहिजे तुमच्याकडे, नाही आमच्याकडे काटा वगैरे काय नाही आहे, तुम्हाला पाहिजे तिथं वजन करा। म्हणलो करा तुम्हीच कुठंतरी वजन करा। म्हणल्यावर त्यांनी बाजूला शेजारी जाऊन एका ठिकाणी वजन केला, त्यामध्ये वजन कमी निघाला, 2 ते 2.5 किलो टाकीचं वजन कमी निघाला। त्या हिशोबाने मी त्यांना पोलीस चौकीमध्ये तक्रार दिलो, सदर बाजार चौकीमध्ये तक्रार दिलो। त्या हिशोबाने लोंडे सर आहे PSI PI लोंडे सरांनी ते माझी तक्रार घेतली, अर्ज घेऊन आता अधिकारी वगैरे जे आहेत त्यांना बोलवून ते टाक्याचं वजन केले, जे टाक्या इथं आणून ठेवले होते चौकीमध्ये तिकडनं त्याचं वजन केले असता सदर 11 टाक्यांचं वजन केले। 11 टाक्यांमधनं 3 टाक्यामध्ये 2.5 ते 3 किलो असं गॅस कमी निघाला, वजन कमी निघाला, आणि बाकीचे 8 टाक्यामध्ये कमीत कमी 400, 500, 600 असं वजन कमीच आला, प्रत्येक टाकीमध्ये कमीच आला, परंतु 3 टाक्यामध्ये जास्त आला। तर जे गोरगरीब लोक आहेत करून खाणारे अशा ठिकाणी हे 2-2, 3-3 किलो गॅस हे कमी पुरवठा होत आहे। यामध्ये गोरगरिबांच्यावर किती म्हणजे किती कष्ट करून ते कमवलेले पैसे आहेत त्याच्यामध्ये हे लोक असे एक प्रकारे हा चोरीच आहे, असं चोरी करून गोरगरिबांवर अन्याय होत आहे। तर माझी प्रशासनाला पोलीस अधिकारी साहेबांनी मला खूप चांगलं सहकार्य केला, त्यांनी माझ्याकडनं अर्ज वगैरे सगळं त्यांनी नोंद करून घेतला आणि लगेच त्यांनी ॲक्शन घेऊन अधिकारी जे आहेत वजन वगैरे करण्यासाठी त्यांना बोलवून सगळं वजन वगैरे केलं आणि त्या वजनमध्ये जे आत्ता मी सांगितलं की काही टाक्यांमध्ये वजन माप कमी आला, त्या हिशोबाने पोलीस वरची पुढची जे आहे ते कारवाई करत आहेत। आणि माझी एक आव्हान आहे आपल्या सोलापूरच्या सगळ्या नागरिकांना आणि जे नगरसेवक आणि जे आपल्या एरियामधले प्रत्येक एरियामधले समाजसेवक आहे त्यांना मी एक आव्हान करतो, एक विनंती करतो की त्यांनी आपल्या एरियामध्ये जे टाक्या वगैरे येतात आणि काही रास्त भाव धान्य दुकान जे आहेत तिथेही बऱ्याच प्रकारे असं होतात। तर मी सर्व गॅस सिलेंडरचं तुम्हाला कसं काय कळालं त्यात कमी आहे गॅस? कसं आहे सर, एक मी ना जवळपास 1-2 वर्षापासून ऑब्झर्व करतोय की गॅस कमी होतो येतोय कमी येतोय। तर मी प्रत्येक टायमाला आहे ना मी विचार करतच होतो, परंतु माझ्या समोर ते आले नाही, मी घरी नसताना टाकी ठेवून वगैरे गेले तर मला निदर्शनात आलं वजन केल्यावर। कधी कधी वजन करतो मी, माझ्या घरी पण एक हँगिंग काटा आहे ज्यामध्ये मी काही तर घरचे वस्तू वगैरे वजन करतो, त्याच्यावर लावून बघतो तर कमी आताच, परंतु तोपर्यंत हे डिलिव्हरी बॉयज वगैरे गेलेले असतात। तुम्ही एजन्सीमध्ये तक्रार केली होती काय? यापूर्वी एजन्सीमध्ये मी तक्रार नाही केलो कधी का? नाही केलो नाही सर, कारण मला आहे ना यांना रंगेहात पकडायचं होतं, समोरच पकडायचं होतं आणि ते मला माहीत आहे जर मी एकदा तक्रार केलो तर मग हे काय करणार नाही। मी आज स्वतः पकडलो, त्यांना वजन करायला लावलो, त्यामध्ये त्यांची स्वतःची व्हिडिओ रेकॉर्डिंग केलो आणि आपले काही न्यूज चॅनलवाले पण तिथं आलेत, त्यांनीही त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे केलेत, त्यांनी स्वतः केलेले ते सगळं त्यांनी मान्य केलेत। कोणी केलं मान्य? असं म्हणणं की तुम्ही तो होतो ज्या वेळेस ते अधिकारी लोक वजन करत होते, आपण सर्वांनी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही केलं वजन करताना आणि सगळ्यांना दिसून आलं की त्यामध्ये वजन कमी आहे। डिलिव्हरी बॉयचं म्हणणं काय होतं? डिलिव्हरी बॉयचं म्हणणं काय होतं की बघा सर, मी जे आहे डिलिव्हरी करतोय, मी माझ्या याच्याबद्दल काय मला आहे ना माहिती नाहीये, हे सगळं जे आहे घोटाळा जे आहे
ते एजन्सी मध्ये होत आहे, तिथं एजन्सी मध्ये घोटाळा होत आहे आणि तिथं त्यांनी काय तर करत असतील आणि माझं काम फक्त तिथनं घेणे आणि तुमच्याकडे आणून देणे असं म्हणणं कोणाचं आहे? ते डिलिव्हरी जे केलेत त्यांचं म्हणणं असं आहे. हां, मग त्यामध्ये ते दुसरे बरेच ते इन्व्हॉल्वमेंट म्हणजे जसं झालंय की पोलिसांकडे मी तक्रार केलो सर. सील असलेल्या टाक्यांमध्ये वजन? हां, सील असलेल्या टाकी नाही, सील वगैरे कुठलाही फाटलेला नाही आहे, प्रॉपर सील आहे, प्रॉपर सील आहे आणि त्या सीलमध्ये वजन कमी आहे, प्रॉपर सील टाक्यामध्ये वजन कमी आहे. आणि हे कुठं होत आहे, वजन कसं कमी होतो, कुठनं ते काय चोरी होती का प्रकार काय, वरनच कर्म कमी येत आहे का शासनाकडनं कमी येत आहे, याच्याबद्दल मला त्याची काहीही माहिती नाही आहे. परंतु मला जे दिसून आलं त्याचं मी तक्रार दाखल केलो. माझं सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी लोक आहेत, मी गुन्हा माझ्याकडनं जे आहे अर्ज वगैरे घेतलेत, त्या पुढचं प्रोसिजर ते करत आहेत. परंतु सर्व जे आपले समाजसेवक नगरसेवक वगैरे यांना विनंती आहे, आपल्या एरियातल्या गोरगरिबा लोकांवर अन्याय होऊ देऊ नका. तुम्ही स्वतः नागरिकांना जागरूक करा की बाबा असं असं होत आहे, तर तुम्ही वजन करूनच वजन करा, मगच तुम्ही ना गॅस सिलेंडर घ्या.